कामावर विश्वास होता आणि प्रसादच्या कामावरही विश्वास होता आणि सगळ्या बीजेपीच्या परिवाराने यात मदत केली आहे, त्यामुळे आम्हाला माहित होतं विजय निश्चित होईल. कधी असा क्षण आला की खूपच कठीण लढाई आहे, या लढाईत पराभव सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे प्रसाद लाड कुठेतरी खचलेत, निराश झालेत? नाही, आज संध्याकाळपासून मी स्वतः नर्वस होती, कारण जो तो आपला आपले विचार मांडत होता तेव्हा असं वाटत होतं अरे होईल की नाही होणार, पण प्रसाद पण एक दिवस त्याला वाटला होता, पण तो कॉन्फिडन्स होता, त्याच्याकडे कॉन्फिडन्स कायम होता. कसा धीर दिला तुम्ही आणि तुमच्या परिवाराचे काय रोल होता या सगळ्या निवडणुकीमध्ये? नाही, आम्ही त्याला म्हणत होतो जो निकाल येईल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत, तू टेन्शन घेऊ नको, हार जीत कायम असते, पण विश्वास त्याचा कॉन्फिडन्स लेवल जास्ती असल्यामुळे तो त्या परिस्थितीत नव्हता आणि त्याला वेळही नव्हता काही विचार करायचा. प्रसाद लाड यांची मुलगी सुद्धा आहे, फक्त पहिली भावना काय आहे? विजयाचा जल्लोष होतोय, खूप सुख, डोळ्यात असं पाणी आलेलं, तेवढं खुशी झालेली. आणि देवेंद्र काकांना पण खूप खूप धन्यवाद, त्यांच्या मदतीशिवाय हे सगळं झालंच नसतं. आणि पप्पांना पण कॉंग्रॅच्युलेशन्स. पाहतोय हा परिवार जो आहे प्रसाद लाड यांचा, प्रचंड धाकधूक होती शेवटच्या क्षणापर्यंत, त्यांच्या चेहऱ्यावरती तो तणाव दिसत होता, मात्र आता तो एका हास्यामध्ये परिवर्तित झालेला आहे. आणि प्रसाद लाड यांचा विजय घोषित झाल्यानंतर आपण भाजप कार्यालयात बघतोय कशा पद्धतीने जल्लोष होतोय. कॅमेरा पर्सन समीर शानबाग सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत आहे.